हॅलो मित्रांनो, माझं नाव अभिजित, आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन वर्ल्ड बाय अभिजित। तर आज आपण द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडच्या ज्या जागा निघाल्यात कनिशल पेपर, त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये जाहिरात माहिती, नोकरी ठिकाणी, निवड पद्धती, महत्वपूर्ण तारखा, शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 10/1/2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 22/1/2024 रोजी 11:59 या ठिकाणी राहणार आहे। परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचा दिनांक हा अंतिम दिनांक हा 22/1/2024 रोजी 11:59 म्हणजेच फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत राहणार आहे। नोकरी ठिकाणे नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, लातूर, पुणे व औरंगाबाद राहणार आहेत। शैक्षणिक अर्थ जर पाहिजे झाली तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व MSIT किंवा समतुल्य संगणक कोर्स होणे आवश्यक आहे। या ठिकाणी ही जी शैक्षणिक पात्रता आहे ती 31/12/2023 रोजी पर्यंत असेल तरच अर्ज करण्याच्या ठिकाणी अर्जदार पात्र राहील। व वयोमर्यादा जर पाहिजे झाली तर 31/12/2023 रोजी किमान 22 ते कमाल 35 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे। प्राधान्यक्रम जर पाहायचा झाला तर या ठिकाणी JAIIB, CAIIB, GDCA उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य राहणार आहे। तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ICM, IIBF, MNICOM इत्यादी बँकिंग सहकार कायदेशीर पदवी काय ठिकाणी असतील तर प्राधान्य राहणार आहे। व बँक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य राहणार आहे। भाषेचं ज्ञान जर पाहिजे झालं तर मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिणे व बोलण्यात प्रभुत्व असणे आवश्यक आहे। वेतन जर पाहिजे झालं तर या ठिकाणी सुरुवातीला प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा एकत्रित वेतन हे ₹15,000 राहणार आहे। तर प्रशिक्षण कालावधी नंतर बँकेच्या खालील वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी जी की मी स्क्रीनवर दिलेले त्याप्रमाणे या ठिकाणी राहणार आहे। निवड कार्यपद्धती जर पाहिजे झाली तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे। कनिष्ठ ग्रेड 2 पदाकरिता 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेतली जाईल। व या ठिकाणी बहुपर्यायी जे स्वरूपाचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी, व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल। त्यानंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी होणार त्यानंतर मुलाखत होणार, ज्याची माहिती मी स्क्रीनवरती दिलेली आहे। उमेदवाराची अंतिम निवड सूची ही या ठिकाणी 100 गुणांपैकी ज्यांची हे होईल रिझल्ट लागेल त्याप्रमाणे राहणार आहे। व मुलाखतीचे गुण व ते परीक्षेमध्ये 100 पैकी जे गुण पडलेले त्याचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन होणार आहे। परीक्षा शुल्क जर पाहायचं झालं तर या ठिकाणी परीक्षा शुल्क हे ₹1,000 व 18% GST अधिक या ठिकाणी राहणार आहे। असे 1,180 विना परतावा या ठिकाणी राहणार आहे, म्हणजे ते परत होणार नाहीयेत। व उमेदवारांना अर्ज भरताना जर काही अडचणी शंका असतील तर ते या ठिकाणी त्या संदर्भात मी आपणास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली त्यावर पाहू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन आपण या ठिकाणी पाहू शकता। अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड थँक्स फ्रेंड्स।